ठिगळ लावलेली खाकी चड्डी, त्यावर घातलेला पांढरा शर्ट, अर्धा शर्ट आतमध्ये अर्धा शर्ट बाहेर अशी इन केलेली पोरग, केस इकडे तिकडे पसरलेले, हातावरती बरंच पेनानं काय काय लिहिलेलं होतं. आणि पोरगं बापाजवळ म्हणत होतं, नाना मला 1 रुपया पाहिजे, नाना रुपया पाहिजे. म्हणून बराच वेळ झालं बापाच्या मारपाठीमागं पोरगं इकडं तिकडे हिंडत होतं, इथं जाय तिथं जाय. बाप सांगत होता, अरे पोरा माझ्याकडे पैसे सुटे नाहीत, हे बघ 100 ची नोट. म्हणून खिशातली 100 ची नोट काढून बाप पोराला दाखवत होता की हे बघ 100 ची नोट आहे, माझ्याकडे चिल्लर नाही सुटे नाहीत. पण पोरगं ऐकायला तयार नव्हतं, त्या मानसिकतेत नव्हतंच, त्याला काही कळतच नव्हतं. यत्ता दुसरीचं ते पोरगं काय करणार, त्यानं जमिनीवरती लोळायला सुरुवात केली. नाना मला रुपया पाहिजे म्हणजे पाहिजे, मला काही घेणं देणं नाही. आणि म्हणून ते पोरगं जमिनीवरती लोळायला लागलं. बापाला हे काही पाहावलं नाही आणि बापानं मग खिशे चापायला सुरुवात केली की रुपया आहे का बाबा, कुठंतरी निघतोय का. आणि म्हणून बापानं इकडे तिकडे ह्या त्या खिशात पाहायला सुरुवात केली. बापाला एका खिशामध्ये 50 पैसे अर्थात 8 आणे सापडले. आणि त्या 8 आण्याचं जे काही ठोकळा होता तर तो त्या पोराच्या हातावरती बापानं ठेवला. पोरगं ते ठोकळा हातात पडला आणि रडायला लागलेलं, रडायचं नाटक करणारं पोरगं, जमिनीवर लोळणारं पोरगं, अगदी आनंदात हातात तो 50 पैशाचा ठोकळा घेऊन पोरगं दुकानाच्या दिशेनं पळायला लागलं होतं. सगळं काही विसरून, देहबान विसरून तो दुकानाच्या दिशेनं पळत होतं. दुकानात गेलं, 50 पैसे दुकानदाराच्या टेबलावरती ठेवले आणि सांगितलं लेमन गोळ्या पाहिजेत. 50 पैशाच्या 8 आण्याच्या जवळपास 8 लेमन गोळ्या दुकानदारानं त्या पोराच्या हातात दिल्या आणि त्या लेमन गोळ्या घेऊन पोरगं शाळेच्या दिशेनं निघालं होतं. 8 लेमन गोळ्या त्यानं गच्च मुठीत धरलेल्या होत्या. त्यातली 1 लेमन गोळी चलता चलता त्यानं काढली आणि तोंडात घातली. ती लेमन गोळी चोखत चोखत हसत खेळत आणि ती घट्ट मुठ त्यानं पकडलेली होती. त्याच्यात उरलेल्या सगळ्या लेमन गोळ्या होत्या आणि पोरगं शाळेच्या दिशेनं चाललं होतं. त्या पोराच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता, लाखो करोडो रुपये कमवूनसुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर तो आनंद येत नाही, तो आनंद पोरानं 50 पैशात त्याच्या मुठीत पॅक करून टाकला होता. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावे ना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवे ना.